नमस्कार बालमित्रांनो, तुम्ही टी व्ही बघतात ना? जुने पिक्चर बघतात का? छकुला पिक्चर पाहिलाय, लहान मुलाचा पिक्चर, असे पिक्चर पाहत असणार ना तुम्ही? तिथं शहर दाखवलेलं आहे त्या पिक्चरामध्ये, तो मुलगा शहरातून छोट्या शहरात आलेला असतो आणि तिथे शहरामध्ये सुद्धा असं थोडं मोकळं असतं, इतकं भीतीदायक वातावरण नसतं. आता शहरामध्ये खूप म्हणजे मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आणि वाहनांची गर्दी खूप जास्त असते. आणि अजून एक महाराजा पिक्चर पाहिलाय का? महाराजा पिक्चर प्राण्यांची प्राणी दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये, जंगल दाखवलेलं आहे. तर मग पूर्वीची जंगले आणि आताची जंगले याच्यामध्ये फार फरक झाला आहे. ते चित्रपटही फार जुने नाही आहेत. त्याच्यापूर्वी तर खूप घनदाट जंगलं होते गावामध्ये, शहरामध्ये तिथेही झाडे भरपूर होती, शेतामध्येही चहूबाजूला झाडे होती. परंतु आता ह्या 20 ते 25 वर्षांमध्ये खूप बदल झालेला आहे. शेताच्या भोवतीची झाडेही कमी झालेली आहेत. आपण शहराने जात असताना रस्त्याने भरपूर शेतं लागायची शहराजवळच्या रस्त्याला, परंतु आता लांब लांबपर्यंत जमिनी ओसाड दिसत आहे आणि तिथे काँक्रिटीकरण होत आहे, बिल्डिंगाच्या बिल्डिंग्स तयार होत आहेत. तर मानवाचा जसा जसा विकास होतोय, जशी जशी प्रगती होते, तसे तसे मानवाचे जीवनमान उंचावते. हे मानवासाठी फायद्याचे तर आहेच, परंतु काही वेळेला ते धोक्याचेही वाटते. आपण आपला परिसर धोक्यात आणत आहोत का, याविषयी आपण विचार केला पाहिजे. खनिज तेलाचा शोध मानवाने लावला आणि मानवाची प्रगती अजून झपाट्याने होऊ लागली. वाहनांची प्रगती झाली, वेगवेगळी वाहनं आपण वापरू लागलो, रस्ते तयार करू लागलो, रेल्वेगाड्या तयार करू लागलो. त्याच्यामुळे आपण खडकं फोडून रस्ते तयार करू लागलो, जंगलं तोडून रस्ते तयार करू लागलो. आणि रस्ते जायला लागल्यामुळे तिथं जवळ जिथं शेती असेल गावाच्या बाहेर किंवा शहराच्या जवळची जी शेती असेल तिथं प्लॉट्स निर्माण होऊन मोठमोठ्या बिल्डिंग्सचे कामं होऊ लागले, कारखाने निर्माण होऊ लागले, कारखान्यांचं सांडपाणी नदीमध्ये सोडले जाऊ लागले. अशा प्रकारे म्हणजे मानवाच्या प्रगतीबरोबरच मानव स्वतःची अधोगतीही करतोय का, असे प्रश्न आपल्याला निर्माण झाले पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. विज्ञान प्रगत झाल्यामुळे मानवाचे जीवनमान उंचावले आणि मानवाचे आयुष्यही वाढले, पुन्हा जन्मदरही वाढला. लोकसंख्या खूप प्रचंड वाढल्यामुळे संपूर्ण निसर्ग आणि पर्यावरण याच्यावर ताण निर्माण झाला आणि त्या लोकसंख्येमुळेच अनेक संकटे निर्माण झाली. घरे वाढली, जागा वाढली, नैसर्गिक घटक किंवा शेतीचे उत्पन्न याची मागणी वाढली, इतर व्यवसाय त्यांच्या वस्तू याची मागणी वाढली. त्याच्यामुळे पर्यावरणावर निसर्गावर ताण येऊ लागला आणि अनेक जंगलं नेस्तनाबूत झाल्यामुळे पक्षी आणि जंगलातील जे प्राणी आहेत यांना राहायला जागा, त्यांचा अधिवास नष्ट होऊ लागला. घरटे बांधायला जागा नाही, त्याच्यामुळे पक्षी अनेक कीटक किडे यांच्या जमाती नष्ट होऊ लागल्या. आणि लोकसंख्या आणि शेती याच्यामुळे पाण्याची मागणी खूप वाढल्यामुळे, बेसुमार पाण्याचा वापर वाढल्यामुळे जमिनीतून पाणी पंपाने ओढून काढले जाऊ लागले आणि जमिनीचा पाण्याचा स्तर खाली 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 जाऊन जमिनीतले पाणी कमी होऊ लागले. तर ह्या सर्वांमुळे आपण नेमकी प्रगती करतोय की आपण आपली अधोगती करतोय याचाही आपण विचार करायला हवा. या दोघांमध्ये आपल्याला समतोल साधायला हवा. तर आता आपण पाहूया या पाठामध्ये आपण आपला परिसर धोक्यात आणत आहोत का.